एका नवीन औषधाने प्रयोगशाळेतल्या प्राण्यांचं आयुष्य सुमारे 25% वाढवलंय. संशोधकांना आशा आहे की यामुळे माणसांमध्ये देखील वय वाढण्याचा वेग कमी होऊ शकेल. उंदरांना त्यांच्या तरुण दिसण्यामुळे सुपर मॉडेल ग्रॅनीज म्हटलं जायचं. जनुकीय बदल केलेल्या एका उंदरात इंटरल्युकिन 11 हे प्रोटीन तयार होत नसे आणि दुसऱ्या उंदराला ते काढण्यासाठी औषध दिलं गेलं. ज्या उंदरांमध्ये इंटरल्युकिन 11 ची कमतरता होती ती निरोगी आणि ठणठणीत होते आणि उपचार न केलेल्यांच्या तुलनेत कर्करोगाचे विषाणू विकसित होण्याचं त्यांच्यातलं प्रमाणही कमी होतं. या औषधाची 10 लोकांवर चाचणी केली जाते. फुफ्फुसांचा फायब्रोसिस असलेल्या रुग्णांवर ही चाचणी होते. या लोकांच्या फुफ्फुसांवर जखमा आहेत आणि त्यांच्यासाठी श्वास घेणं कठीण आहे. पण याचा वृद्धत्व रोखण्यासाठीही तितकाच उपयोग होईल का याबद्दल मात्र स्पष्टता नाही. औषधांच्या मदतीनं वृद्धत्व कमी करण्याचा हा एक नवा दृष्टिकोन आहे. मेटाफॉर्मिन आणि रॅपामायसिन ही दोन औषधं या आधीच वृद्धत्व रोधक गुणांसाठी अभ्यासली जात आहेत.